नमस्कार मित्रांनो, मी नितीन प्रेमकुमार डोळे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर मी आहे जुनियर या ठिकाणी आणि तुम्ही मागे बघू शकता आपल्या मागे आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज। जुन्नर या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे शिवनेरी गडावर जन्म झाला। तर मी आज त्या ठिकाणी भेट द्यायला जातो, म्हणजे मी ज्या जिथे होतो नारायणगावला तिथून जवळपास 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर शिवनेरी हे गड आहे। तर आपल्या मराठा साम्राज्याचे दैवत या ठिकाणाला भेट देणे, ते जवळ येऊन आणि त्या साम्राज्याला किंवा त्या ठिकाणी जर भेट न दिलं तर ते अशक्यचं वाट म्हणजे शक्यचं वाटणार नाही आणि अधुरअधुरसे वाटेल। तर आपण त्या ठिकाणी आलो तर आपण ह्या ठिकाणाहून शिवनेरी गडावर जात आहोत। तर म्हणून रात मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी शिवनेरी सोबत झाले शिवनेरी गडावर एक भेट। आणि जेव्हा तुम्ही हा चौकात येता जुन्नर तालुक्याच्या चौकात जेव्हा येता तेव्हा हा जो मार्ग आहे तो डावीकडे जाते शिवनेरी गडावर। ह्या मार्गाने जात असताना आपल्याला सात दरवाजे शृंखला पार करावे लागतात। तर हा जो दरवाजा आहे हा आहे पहिला महाराजा दरवाजा। हा पहिला दरवाजा आहे। याच्यानंतर आणखी बरेच अजून 6 दरवाजे बाकी आहेत। तर तुम्ही बघू शकता हा पहिला दरवाजा। आता दुसऱ्या दरवाजापाशी आलेलो आहोत। तर दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा। गणेश दरवाजानंतर आणखी बरेचसे दरवाजे आहेत जे तुम्हाला मी दाखवणार होतो आहे। तुम्ही बघू शकता गणेश दरवाजा। मी ह्या दरवाजावर बरेच अशी कलाकृती केली आहे, तुम्हाला व्हिडिओ मार्फत दिसेल। आपण आता तिसरा दरवाजा म्हणजेच पीरचा दरवाजा, पीराचा दरवाजा। आता कमॉन कमॉन प्रत्येक दरवाजाजवळ एक विश्रांतीसाठी असा एक ठिकाण बनवलेला आहे। मनाला जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवनेरी गडाच्या पायथ्यापासून ते आम्ही आता तिसऱ्या दरवाजापर्यंत आलो, पण येथील स्वच्छता खरंच खूप अप्रतिम आहे। तुम्हाला इथे कुठेच केरकचरा दिसणार नाही आणि प्लास्टिक बंदी इथं खास पाडल्या जाते। आणि जेव्हा तुम्ही गडावर येता तेव्हा स्वतःची पाणी बॉटल घेऊन या। Yeah.
चले तर हा जो चौथा दरवाजा है, हा है हत्ती दरवाजा। हत्ती दरवाजावरील दरवाजाच्या वरील जो भाग है ते जीर्ण झाला आता थोड़ा, पण हत्ती दरवाजाच्या वर आणि हत्ती दरवाजाच्या वरून जो व्यू है तो अशा प्रकार है। आपण पाचव्या म्हणजे इकडून असा पाचव्या दरवाजाकडे न जाता डायरेक्ट इकडून आपल्या उजव्यातवर एक रस्ता जातो तो म्हणजे शिवाय देवीकडे। तर आपण शिवाय देवीचे आधी दर्शन घेऊया आणि मग उरलेल्या दरवाजाकडे जाऊया। रस्त्याने जात असताना तुम्ही पाहाल प्रत्येक जे झाड तुम्हाला रस्त्यात मिळतील त्या प्रत्येक झाडावर नाव लिहिलं आहे, जसं हा करंजचं झाड आहे त्याचा बॉटनिकल नेम। तर आपल्याला जे सगळ्यांनाच माहित आहे ते बोगनवेल आणि आपल्या कवितेतील चाफा। तर आपण आलो शिवाय देवीच्या दरवाजाजवळ। जय तर शिवाई देवी या मंदिराचं सुद्धा एक रहस्य आहे की जेव्हा माता जिजाऊ गर्भवती होत्या तेव्हा त्यांनी शिवाई देवीकडे प्रार्थना केली की जर मला मुलगा झाला तर मी तुझ्या नावावरच मी आपल्या मुलाचं नाव ठेवीन। तर ह्या शिवाई देवीच्या मंदिराहून आपल्या महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं। तर हे एक ह्या शिवाई देवीचं महत्त्व आहे। शिवाई मातेंनी जेव्हा जी माता जिजाऊची इच्छा जी होती ती पूर्ण केली आणि आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच किल्ल्यावर म्हणजे शिवनेरी ह्या किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 झाला आणि सगळीकडे शिवनेरी किल्ल्यावर आनंदाची वार्ता पसरली। तर असे म्हटलं जाते पुस्तकामध्ये लिहिलं आहे किंवा पौराणिक कथामध्ये की शहाजीराजेंनी जिजा मातेच्या संरक्षणासाठी म्हणून येथे 1629 जिजा मातेला ह्या गडावर आणले होते आणि इथूनच जेव्हा जिजा माता पहिल्यांदा गडावर गेल्या तेव्हा ह्या शिवाई देवी आहेत यांच्या नतमस्तक झाल्या होत्या त्या इथे आणि इथूनच त्या पुढे गेल्या होत्या आणि इथूनच त्यांनी प्रार्थना केली होती की माझं होणारं जे बाळ आहे ते एक मला मुलगा व्हावा ही त्यांनी प्रार्थना केली होती। शिवाई मातेच्या मंदिराकडून जाताना तुम्ही पहा जो आपण इथून एंट्रन्स केला ना इथूनच डाव्या बाजूने जो हा रस्ता निघतो सरळ डाव्या बाजूने हा जातो हा लेण्याकडे। ह्या जे तुम्ही बघत आहात ह्या आहेत लेण्या जे आपण आता बघूच। शिवाई देवीच्या ठीक खाली जेव्हा आपण उजव्या बाजूने येतो तेव्हा अशा लेण्या आहेत छोट्या छोट्या।
एका सरळ रांगेत ह्या लेण्या आहेत. अरे मस्त बसला आहे ती. अशाच प्रकारे ती तपश्चर्या वगैरे होत असेल मे बी पहिल्याच्या काळामध्ये. आणि सगळा कोरीव काम आहे, इथून एवढी जागा कोरली आहे दगडाची. आणि ठीक ह्या लेण्यांच्या समोर तुम्ही हा दृश्य पाहू शकता. डोंगराच्या खाली जुन्नर जो गाव आहे हा आहे आणि प्रगतशील कृषीशील असा गाव आहे. सगळीकडे शेती शेतीच आहे, कृषी प्रधान. तिसरी लेणी सैनिक लक्ष ठेवासाठी. तर इथे कुठल्या तरी भाषेमध्ये लिहिली आहे, जी भाषा आपल्याला कळत नाही, तरी पण बघा. म्हणजे हिस्ट्री अशी म्हणते की जे हे जो रस्ता जात होता इथून नाही का नाणेघाटसाठी, जे नाणेघाटवर पहिल्या जुनातन काळामध्ये नाही का मैशा हे करत होते म्हणते, व्यापार वगैरे नाही का, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा किल्ला बनवण्यात आला होता. किल्ल्याच्या भिंती आजही मजबूत आहेत, म्हणजे असे प्रत्येक ठिकाणी पडझड दिसत नाही ज्या भिंतींची, त्या आजही शिवाजी महाराजांनी बनवलेल्या साम्राज्याप्रमाणे मजबूत आहेत. आता आपण पोहोचलो या मेना दरवाजाजवळ. मेना दरवाजाच्या नंतरच नेक्स्ट दरवाजा आपल्याला म्हणजे जवळच आहे, तो आहे कुलूप दरवाजा. हे पण एक छोटस आहे. त्या दरवाज्यावर सुद्धा काही कलाकृती आपल्याला पाहायला भेटतील. कुलूप दरवाजाच्या वर आल्यावर आपल्याला अंबरखाना पाहायला मिळतो. अंबरखाना म्हणजे काय, तर अंबरखाना यासाठी बनवण्यात आला होता की जे काही आपले धान्य साठवण्यासाठी जे होते सैनिकांच्या जेवणासाठी वगैरे म्हणा किंवा धान्य साठवण्याचे कोठार ज्याला आपण अंबरखाना म्हणतो ते आहे अंबरखाना. वा, खूप मोठा असा अंबरखाना आहे. आणि हे सुद्धा दगडाच्या कोरीव गावानेच बनवलेलं आहे. मोठे मोठे पिल्लर्स आहेत. आता अंबरखान्याचे म्हणजे तुटले फुटले औषधच राहिले आहेत. इथं म्हणजे मी आता आलो ना तू तर प्रत्येकच ठिकाणी शैक्षणिक सहल पाहायला मिळत आहे. हे चांगली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातील की इथल्या जवळपासच्या जिल्हा परिषदची शाळा म्हणा किंवा काही पण ते मुलांना शिवाजी महाराजांचे धडे शिकवण्यात आणि त्यांच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सांगितलं जय. अशा पाण्याच्या टाक्या आहेत आणि ते पाण्याची खूप मोठी टाकी आहे अशी. आणि आतमध्ये सुद्धा मे बी असेलच, तुम्ही पाहू शकता की
आतमध्ये सुद्धा खूप मोठी अशी पाण्याची टाकी आहे आणि खूप अंधार अंधार आहे आणि शुद्ध असं पाणी आहे, एकदम क्लिअर. पाहूनच वर भीती येत आहे. त्यात माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बांधण्यात आला आहे. स्मारकासमोरून आल्यावरच थेट तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ गजाननचा मार्ग दिसेल, म्हणजे तो पुढे. हे जन्मस्थानाजवळील नदी खोल्या असतील ज्या आता पडल्या सगळ्या आणि इथे फक्त आता काही तुटल्या फुटल्या अवशेष राहिल्यात. आणि ही आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. यात पण बघायलासाठी भरपूर अशी गर्दी आहे आणि सगळे जण लाईन लागले आहेत. चला आपण हे लागूया लाईनीत. तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि तिथूनच तुम्ही पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचा हा एक पाळणा इथे ठेवला आहे अजूनपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज जय. हे समोर जे आहे ते आहे बदामी टाकी, म्हणजे बदामी टाकी हा की इथं जो सेपच जो बनला आहे तो पूर्ण म्हणजे बदाम टाकी सारखाच आहे, म्हणजे बदामचा सेप सारखा. तर म्हणून इला नाव बदाम टाकी दिलं आहे. बदामी टाकी जवळूनच कडेलोट टोकाकडे जाणारा रस्ता बाजूनेच आहे. इथून कडेलोट पाणकडे येता वेळेस जेव्हा आपण ह्या कडेलोट पाणकडून येतो म्हणजे दरवाज्यांनी सात दरवाज्यांनी इकडून कडेलोट पाणकड, पण हा जो पॉइंट आहे याला म्हणजे हा जो दुसरा मार्ग आहे म्हणजे आपण सगळ्यांनाच माहित आहे की सात दरवाज्याचा जो रस्ता, पण ट्रेकिंगसाठी जो दुसरा मार्ग आहे जो साखळी साखळी वाट म्हणून साखळी, तर हा ह्या रस्त्याने तो पण इथे येतो डायरेक्ट कडेलोट पॉइंटवर. मग इथून रिटर्न पुन्हा आपण सात दरवाज्याने वापस जाऊ शकतो. तर हा जो पॉइंट आहे हा एक कडेलोट पॉइंट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा म्हणतात कडेलोट पॉइंट हा असा होता की शहाजीराजे म्हणा त्यांच्या काळामध्ये, तर की ह्या पॉइंटवरून जे काही आपले शिवाजी राज्यामधले जे गद्दार लोक होते त्यांना किंवा जे दगा करतात त्यांना इथून डायरेक्ट ह्या कडेलोट पॉइंटवरून खाली लोटला जाय असे म्हटलं जाते. हा कडेलोट पॉइंट आहे आणि इथून हा जुन्नर हा ठिकाण आपल्याला पूर्णपणे 100% दिसतो. तर शिवनेरी गडावर वर चढताना आपल्याला जवळपास तीन चार तास तरी पाहिजे. जवळ तीन चार तासामध्ये पूर्ण किल्ला पाहून होऊन जातो. जास्त अवघड मार्ग नाही, म्हणजे दरवाज्यांनी जर आपण आला तर अवघड नाही आहे काही. तर सगळं आमचं बघून झालेलं आहे. एक हिस्ट्री की ही की छत्रपती शिवाजी महाराज ते फक्त 9 वर्ष ते आपले थांबले आणि 9 वर्षानंतर मग बाकी पुढील आपल्या शिक्षण म्हणा किंवा पुढील युद्धनीती शिकण्यासाठी ते इथून शिवनेरी गडावरून दुसरीकडे गेले. तर असा हा शिवनेरी गडावरील बीब्लॉग होता. जर हा बीब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक सबस्क्राईब करा. आणि ही एक गर्वाची बाब आहे की आपण आपल्या अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जपले आहे आणि पुढे पण जपत जाऊ, जतन करू त्यांचं. आणि आयुष्यात अशा किल्ल्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेल्या त्यांच्या साम्राज्याच्या किल्ल्यांना नक्की भेट देऊ आणि तुमच्या जवळील जे काही किल्ले असतील त्यांना भेट द्या. तसेच
म्हणजे आतुरतेने इच्छा माझी ही आहे की एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जे किल्ला होता शिवनेरी इथे भेट देण्याचे रायगड, आणि दुसरा आहे ते रायगडला भेट देणे. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन अशा ब्लॉगमध्ये.